एकीकडे स्वच्छ भारत अभियान हे मिशन टीव्हीवरती दाखवले जाते, पण सांगोला तालुक्यातील कोळेगावातील घरातील लहान मुले व वृद्ध लोक यांना उघड्यावर असलेल्या गटारीचे घाण कचरा या वासामुळे व डासामुळे त्रासून गेलेली आहे। या गटारीचं पाणी तुंबल्यामुळं मच्छरनं आम्हाला खूप त्रास दिलेला आहे आणि इकडं फवारणी बी शक्यतो होत नाही घडोघडी। आता जर पुढं पावसाळे दिवस आलेला आहे घरामधून बाहेर येत आहेत ना, असं अंगणामध्ये पाणी गुडघ्या इतकं साचलेलं असतंय। हमेशा म्हणजे गटारीचा प्रॉब्लेम आहे, डास लय मुलं आजारी पडतात आता डासामुळे ते मलेरिया वगैरे होतो। दवाखाना केलं तरी बी काही फरक पडत नाही। तुमच्याच घराला त्रास होतो का बाकीचे घरांना सुद्धा त्रास होतो का? बाकी सगळ्यांच्याच घराला त्रास। दलित वस्तीमधील लोक रोज आपला उदरनिर्वाह करण्यासाठी रानात कामाला जातात व येणाऱ्या पैशातून त्यांच्या या दवाखान्याची भरती करावी लागत आहे। ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देऊन गटारी स्वच्छ करून लोकांना आजारापासून मुक्त करावे। किती ग्रामसेवकांना तक्रार केली पण काही लक्ष देत नाही। ग्रामसेवक कोळे यांना वारंवार आम्ही विनंती करून सांगितलं तरी सुद्धा त्यांनी इकडे दुर्लक्ष करत आहे। स्वच्छ भारत अभियान जर खरोखरच राबवायचं असेल तर सांगोला तालुक्यातील कोळेगावातील जी गटार व्यवस्था अदुरुस्त आहे त्याच्यामुळे डासामुळे आणि त्या घाणीमुळे ज्या कोळेगावातील लोकांना जो त्रास होऊ लागलेला आहे तो त्रास दूर करावा यासाठी कोळेगावाचे ग्रामसेवक माननीय डी बी आडसूळ यांचा नंबर आहे 97 66 31 63 87। मी अनिल कोळेगावातून महाराष्ट्र राज्यातून इंडिया अनर्डसाठी।